मानवतेचा आणि सहृदयतेचा पूर इथला कधी ओसरणार नाही. गेल्या 10-12 दिवसातील पावसाच्या हाहाकाराने सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने थैमान घातलं आहे. कराड तालुक्यातील आणि पाटण तालुक्यातील पुराची पातळी हळूहळू ओसरू लागली, पण कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अजूनही भयावह स्थिती आहे. परंतु या पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या आणि पूरग्रस्त कुटुंबांना आधार देणारे शासन, प्रशासन आणि विविध सामाजिक संस्था आणि अनेक ज्ञात अज्ञात लोकांनी व्यक्तिशः पुढे येऊन होता होईल तेवढे मदतकार्यास पुढाकार घेतला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये हे चित्र पाहिलं की मानवतेचा आणि सहृदयतेचा पूर इथला कधीच ओसरणार नाही याचा विश्वास अधिक दृढ होतो. जिकडं तिकडं माणसाचीच माणसाला वाचवण्यासाठी धावपळ सुरू आहे. जिकडं तिकडं माणसाच्या दुःखावर माणसंच हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत. पूर परिस्थितीमुळे महामार्गावर गेले 3 ते 4 दिवसापासून अडकलेल्या हजारो ट्रक व अवजड वाहनधारकांना कराडमधील परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व विशेष कार्यकारी अधिकारी आप्पासाहेब गायकवाड यांनी जेवणाचे वाटप केले. यावेळी आप्पासाहेब गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. परिवर्तन प्रतिष्ठान कराड या संस्थेच्या वतीने आज या ठिकाणी आपण 100 जे ट्रक ड्रायव्हर्स आणखी नर्स आहेत त्या 100 लोकांना आपण या ठिकाणी चपाती आणि भाजीचं वाटप केलेलं आहे. महापुराच्या तडाख्यामुळे विळख्या सापडलेले हे आमचे ट्रक बांधव आहेत. ते आज खऱ्या अर्थाने 4-5 दिवस रस्त्यावर आहेत आणि त्यांना अन्न आणि पाणी यापासून ते वंचित आहेत. त्यासाठी एक कराडच्या सर्व नागरिकांनी किंवा समाजसेविका सामाजिक संस्था आहेत त्या सामाजिक संस्थांनी अनेक संस्थांनी या ठिकाणी मदत केली आहे. मी परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने पण या ठिकाणी मदत करतोय आणि आपण प्रत्येकानं अडचणीच्या वेळेला, महापुराच्या वेळेला, जे काही ज्यावेळी आपल्या देशावर किंवा आपल्या गावावर संकट येईल त्यावेळी प्रत्येकानं अलर्ट राहून ह्या लोकांना मदत केली पाहिजे. धन्यवाद. जेव्हा मीडिया लोकांनी सेवा केली आमची चांगलं राहिलं, आम्हाला बरं वाटतं. आम्हाला काही दुःख नाही. तुम्हाला टाईमवर जेवण, चहा, नाश्ता, खोकमा, जामं, कमल, नाश्ता सगळं भरपूर आलं. आम्हाला काही दुःख नाही.